जन्मदात्यानेच विवाहित मुलीचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना बारामती शहरातील प्रगतीनगर भागामध्ये घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. युवतीने काही दिवसांपूर्वीच आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर मात्र तिचा पती तिला नांदवण्यास नेत नव्हता. यावरूनच घरी झालेल्या वादामध्ये रागाच्या भरात आईने हा खून केला. ऋतुजा हरिदास बोभाटे असं खून झालेल्या युवतीचं नाव आहे. आज सकाळी ही घटना प्रगतीनगर परिसरातील युवतीच्या घरातच घडली. तिच्या डोक्यात दगड घालून आई संजीवनी हरिदास बोभाटे हिनं खून केला. खुनानंतर आई संजीवनी बोभाटे या स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्या. ऋतुजा हिने काही दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर मात्र तिचा पती नांदवण्यास येत नव्हता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आई वडिलांनी मुलीला नांदवण्यास नेण्यासाठी तिच्या सासरच्या मंडळींबरोबर चर्चा करून समोपचार घडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलगा तिला नांदवत नसल्यानं ऋतुजा घरी किरकिर करत असे. यातूनच तिचा आईशी देखील वाद होत असे. घरगुती कारणावरून वाद होत असत. आज सकाळी देखील घरगुती कारणावरूनच असाच वाद झाला. यावेळी रागाच्या भरात आईनं मुलीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं समजतंय. ऋतुजा बोभाटे हिनं काही दिवसापूर्वी एक आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर तो मुलगा तिला नांदवायला नेत नव्हता म्हणून मुलगीने 376 तक्रारी पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर आई वडिलांनी त्या मुलीला नांदवायला न्यावं म्हणून मुलाची बैठक घेणे, मुलाच्या घरच्यांना कन्व्हिन्स करण्याचे त्यांनी प्रयत्न केले, परंतु मुलगा तिला नांदवायला नेत नसल्यामुळे ती मुलगी दररोज घरी किरकिर करायची, दररोज आईशी वाद घालायची, त्यांच्या दररोज वादवाद व्हायचे, तसेच घरगुती कारणावरून वाद व्हायचे. आज सकाळी घरगुती कारणावरून झालेल्या वादामुळे आईने रागाच्या भरात मुलीच्या डोक्यात दगड घालून मुलीचा खून केलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी आई आपल्या ताब्यात आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनी पडवे करत आहे.